नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची अपडेट आहे ज्या अंतर्गत कर्जमाफीसाठी निधी मंजूर करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे पैसे लवकरच जमा होणार आहे तर चला पुढं स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो बघितलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत पन्नास लाख रुपये एवढा जो निधी आहे मंजूर करण्यात आलेला आहे आज आजच्या महाराष्ट्र शासनाच्या सहकार आणि पणन वस्त्र उद्योग विभाग यांच्यामार्फत चोवीस जुलै दोन हजार तेवीस रोजीचा आजचा जी आर आहे या योजने योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र होते त्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास बावन्न हजार पाचशे बारा लाख एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेले आतापर्यंत बघितलं तर हा जो निधी आहे वितरित करून शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे आज जे आहे दोन हजार तेवीस चोवीस वर्षांसाठी जवळपास पन्नास लाख एवढा जो निधी मंजूर करण्यात आलेले आणि वितरित करण्यात आलेले या अंतर्गत बघितलं तर हा जो कर्जमाफी आहे दोन हजार एकोणीस अंतर्गत आहे तेवीस आठ दोन हजार एकोणीस रोजी जी आर काढून या योजनेअंतर्गत माहिती देण्यात आलेली होती काही अटी आणि शर्ती लावण्यात आलेली होती त्या अंतर्गत जे शेतकऱ्यांनी अटी आणि शेतीमध्ये बसलेले होते अशा सर्व शेतकऱ्यांना जे आहेत कर्जमाफी देण्यात आलेली होती या अंतर्गत राज्यातील जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत आतापर्यंत बावन्न हजार पाचशे बारा लाख एवढा जो निधी आहे मंजूर करण्यात आलेले आहे दोन हजार तेवीस चोवीससाठी पन्नास लाख एवढा जो निधी मंजूर करून जे आहे वितरित करण्यात आलेले आहे आणि हा जो निधी आहे सदर जो निधी आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या योजनेअंतर्गत पात्र असूनसुद्धा निधी मिळालेला नाही नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत कर्जमाफीचे ते मिळालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना हे जे पैसे मिळणार आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये हे सरळ पैसे जमा केले जाणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र आहात का नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका धन्यवाद